आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी पूजा गायकवाड, स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत. चर्चेत होणारच बदलापुरात दिवसेंदिवस पाणी टंचाईची समस्या ही वाढतच आहे. त्यातच MIDC च्या पाइपलाईनचा वॉल दुरुस्त न झाल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे बदलापुरातील नागरिक आता संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. बदलापूर परिक्षेत्रात वाढत्या लोकसंख्येच्या मानाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे भ्रष्ट अधिकारी आणि टँकर माफियांची लॉबी यांच्या संगनमताने बदलापूरकरांना आता वेठीस धरले आहे. त्यामुळे लोकांना पाण्यापासून वंचित राहावं लागत असल्याचं पाहायला मिळतंय. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे दिवसाला 50 MLD पाणी उचलत असते, तरी देखील सोमवारी 15 तास आणि शुक्रवारी 15 तास अशी पाणी कपात केली जाते. मुळामध्ये नगरपालिकेच्या मार्फत जे टँकर 810 आणि 610 रुपयाला मिळतात, त्याच प्रकारे मजिपुराने देखील त्याच पद्धतीने ग्राहकांना त्याच रेटने पाणी द्यायला पाहिजे अशी मुळामध्ये माझी मागणी आहे. त्या व्यतिरिक्त या कुळगाव बदलापूर शहरामध्ये पाणी समस्या असल्यामुळे जे टँकर लॉबीमधील जे काही मंडळी आहेत त्या मंडळींना देखील माझी विनंती आहे की आपण कमीत कमी नफा ठेवून आपण या बदलापूर शहरामधील जनतेला पाणीपुरवठा करावा अशी देखील माझी मागणी आहे त्यांच्या या संदर्भात राहील. आपण आता एक अशी म्हण झाली आहे की धरण उशाला आणि कुरड घशाला. आता ह्याच पद्धतीने संपूर्ण कुळगाव बदलापूर शहर आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड पाण्याचा तुटवडा आहे. आजूबाजूला 4 धरणं आहेत, परंतु या धरणांचा मेंटेनन्स प्रॉपर केला जात नाही. हा एक मुद्दा आहेच. त्याशिवाय मुळात सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो लिकेजेसचा, आणि हे लिकेजेस काढण्याची कोणती यंत्रणा आहे MIDC कडे पण नाही आणि मजिपुराकडे देखील नाही. आणि त्यामुळे या शहरामध्ये जवळजवळ ते स्वतः मान्य करतात की जवळजवळ 35 ते 40% पाणी लिकेज होत आहे. त्यामुळे लिकेजेस थांबवण्याची आवश्यकता आहे. आणि हा जो यंत्रणांचा जो भोंगळ कारभार आहे मजिपुराचा असो किंवा MIDC चा, ते हेच पाणी समस्येचं मूळ आहे असं मला वाटतं. आता भोज धरणाचं पाणी मिळावं याकरता आपण मागणी केलेलीच आहे आणि अनेक स्तरावरती विविध राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी मागणी करत आहेत. आता कोणीतरी म्हणाला की जे पाणी चालू केलं असं देखील मी ऐकलं, परंतु पाईपलाईनचं काम झालेलं नाही. त्यामुळे पाईपलाईनचं काम जेव्हा होईल त्याच वेळेला त्या भोज धरणाचं पाणी मिळू शकेल. आणि मुळात आता त्या भोज धरणामध्ये एवढा गाळ आहे, तो गाळ इरिगेशन डिपार्टमेंटने काढायचा आहे, तो इरिगेशन डिपार्टमेंट काढत नाही. मजिपुरा इरिगेशनकडे बोट करतं, इरिगेशन डिपार्टमेंट मजिपुराकडे बोट करतात. आता त्या धरणाचा मेंटेनन्स सुद्धा ते इरिगेशन डिपार्टमेंट करत नाही आहे. तर हे सगळं यंत्रणांचा भोंगळ कारभार आहे, त्यांचं एकमेकाशी कॉर्डिनेशन नाही. यामुळे ही पाणी समस्या या कुळगाव बदलापूर शहरात भीषण झालेली आहे आणि मला वाटतं पुढील काळात ते अतिभीषण होईल. हे नक्कीच पाणी कपात तर करू नये अशीच आपली मागणी आहे मुळामध्ये. कारण ज्या पद्धतीने इरिगेशनने सांगितलंय की शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी इरिगेशन डिपार्टमेंट पिण्यासाठी पाणी देताना बऱ्याचदा हात आकडता घेतो, परंतु फार काही या परिसरात उन्हाळी शेती दिसून येत नाही. अर्थात ती खरोखर आहे की नाही तेवढाचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या उन्हाळी शेतीसाठी किती पाणी लागतं, म्हणजे शेतीसाठी किती ठेवायचं आणि पिण्यासाठी किती ठेवायचं, या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. इरिगेशन डिपार्टमेंट तर पाणी पिण्याच्या पाण्यासाठी पाणी देण्याचा आमचा संबंधच नाही असं म्हणतंय. हा सगळा गोंधळ आहे आणि याच्यातून तोडगा काढला पाहिजे. कारण ज्या प्रमाणामध्ये आजूबाजूला धरणं आहे त्यांचा जर प्रॉपर मेंटेनन्स केला आणि त्याचं चांगलं नियोजन पाण्याचं केलं, लिकेजेस काढले, तर या कुळगावातला पण शहराला पाण्याची समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही. शिरगाव येथे मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास हा वॉल फुटल्याने तिथे हजारो लिटर पाणी वाया गेले आणि त्यात पालिकेने हे वॉल दुरुस्त न केल्यामुळे ही बाब म्हणजे बदलापूरकरांच्या जखमेवर अगदी मीठ चोळण्यासारखी झाली आहे. तन्मय सोहणी, स्वानंद मीडिया, बदलापूर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.